श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे विशिष्ट आहे. त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे. धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो. होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते. त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं. होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल. होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. पण होळीच्या दिवशी आपल्याला काही चुका आहेत ज्या आवर्जून अजिबात करायच्या नाही आहेत. कारण होळीच्या दिवशी जे आहे तंत्रक्रिया तंत्रमंत्र करणारी जी क्रिया आहे की आपल्यावर जळणारी लोकं असतात, जे आपलं अहित बघणारी असतात, ते आपल्यावर काही अशा प्रकारच्या क्रिया करू शकतात. आणि त्यामुळे जे आहे आपल्याला होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी चुकूनही एक वस्तू आपल्याला कोणाकडेही खायची नाही. जर आपल्याकडनं कळत नकळत ही वस्तू खाल्ली गेली तर त्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येऊ शकतात. त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते. बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली. होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो. ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत. हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसात ग्रहांचा स्वभाव उग्र असतो. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला काही चुका आहेत ज्या चुकूनही करायच्या नाही आहेत. जसं की होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला काळे वस्त्र अजिबात परिधान करायचे नाही आहेत. कारण जर आपण काळे वस्त्र परिधान केले तर त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यावर होऊ शकतो. त्याचबरोबर होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस मोकळे ठेवायचे नाही. त्याचबरोबर आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी रात्री कोणाच्याही घरी जेवण करायचं नाही आहे. कारण बऱ्याचदा आपल्यावर जळणारी लोकं खूप असतात. ती आपल्या तोंडावर तर चांगलं बोलतात पण आपल्या पाठीमागे तीच लोकं आपलं वाईट चिंतणारी असतात. आणि अशी लोकं बऱ्याचदा जे आहे आपल्याला अशा काही गोष्टी खायला देतात ज्यामुळे जे आहे आपल्यावर बाधा निर्माण होतात. म्हणजे आपल्यावर करणी बाधा होऊ शकते, तंत्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे जे आहे होळीच्या दिवशी कळत नकळतसुद्धा कोणाकडनं कोणी कितीही आग्रह केला तरी ह्या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या चुकूनही खायच्या नाही आहेत. सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पांढरी मिठाई. पांढरी मिठाई आपल्याला चुकूनही होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी कोणाकडनंही खायची नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणी थंडाई प्यायला दिली किंवा दूध दही ताक छास कोणत्याही या गोष्टी खायला प्यायला दिल्या तर आपल्याला चुकूनही ह्या 2 दिवसांमध्ये कोणाकडेही खायचं नाही आहे. पण तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेले आणि तिथे तुम्हाला पांढरी मिठाई दिली तर तुम्ही मंदिरामध्ये तुम्ही ते प्रसाद ग्रहण करू शकतात. कारण मंदिरामध्ये तुमचं अहित बघणारी कोणीही लोक नसतात. कारण पांढऱ्या वस्तूंवर ह्या तंत्रक्रिया जे आहेत त्या पटकन होत असतात. म्हणूनच आपल्याला कळत नकळतसुद्धा कोणाकडनंही पांढऱ्या कलरच्या वस्तू किंवा मिठाई चुकूनही खायच्या नाही आहेत. त्याचबरोबर चहा आणि कॉफी ह्या 2 वस्तूसुद्धा कोणी कितीही आग्रह केला तरी होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी चुकूनही
पिऊ नका, कारण ह्या दोन वस्तूंमध्ये सुद्धा जी आहे तंत्रक्रिया फारच पटकन केली जाते. त्याचबरोबर जर कोणी तुम्हाला पान खायचा आग्रह केला होळी किंवा धुलीवंदनच्या दिवशी, तर ते सुद्धा चुकूनही कोणाकडनं खाऊ नका. त्याचबरोबर हिरवी वेलची असते किंवा लवंग असते, ह्या वस्तूंवर सुद्धा पटकन तंत्रक्रिया ह्या केल्या जाऊ शकतात आणि आपलं ऐत होऊ शकतं. म्हणून चुकूनही कळत नकळत सुद्धा कोणाकडनं ह्या वस्तू खाऊ नका किंवा घेऊ सुद्धा नका. कारण होळीच्या दिवशी आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी अशा काही जे आपले अहित पाहणारी लोकं असतात ती तंत्र मंत्रक्रिया आपल्यावर करू शकतात आणि ह्या वस्तू जर आपण त्यांच्याकडनं घेतल्या आणि खाल्ल्या तर आपल्यावर पटकनच त्याचा प्रभाव हा पडू शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येऊ शकतात. त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपल्याला चुकूनही शिळे अन्न खायचं नाही आहे. त्याचबरोबर होळिका दहनाच्या दिवशी आपल्याला मादक पदार्थांचं सेवनसुद्धा नाही करायचं, जसं की दारू आहे, मदिरा आहे, पान, गुटखा, तंबाखू, कोणत्याही प्रकारचं सेवन हे करायचं नाही आहे. त्याचबरोबर कोणाचं मन देखील दुखवायचं नाही आहे, कोणाला अपशब्द वापरायचे नाहीत. तर ह्या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी टाळायच्या. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाकडनंही कळत नकळत सुद्धा ही चूक झाली नाही पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.